महावितरणच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने ताळेबंद आंदोलन करण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात शेतकऱ्यांना निर्माण होणाऱ्या समस्यांच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी आमदार किशोरप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. शिवसेना हा सत्ताधारी पक्ष असूनही महावितरण कंपनी विरोधात आंदोलन करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महावितरण कंपनीला शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी टाळे ठोकले असून शेतकऱ्यांना महावितरण अवाजवी बिल आकारत आहे. अर्ज करूनही शेतकऱ्यांना शेतात ट्रान्सफॉर्मर मिळत नसून शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. जून जुलै ऑगस्ट या महिन्यात शेतकऱ्यांना वीज बिल सक्ती करण्यात येऊ नये, कारण या 3 महिन्यात शेतकरी पेरणी करत असून शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्याचा कालावधी असून शेतकऱ्यांना वीज बिल मध्ये सूट देण्यात यावी अशी मागणी शिवसेनेने केली आहे. शिवसेनेचे मुख्यमंत्री आहे ना, मी म्हटलो ना, मी पहिले बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, नंतर आमदार आहे, नंतर शिवसेनेची सत्ता आहे, मला मान्य आहे. मी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून ह्या विधानसभेमध्ये नेतृत्व करतोय. मला पहिल्यांदा उद्धव साहेबांनी सांगितलंय, माझे कुटुंब माझी जबाबदारी, आणि ह्या मतदारसंघाला मी माझं कुटुंब समजतो आणि त्या कुटुंबाचं रक्षण करणं मी माझी जबाबदारी. की आमच्या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवांनी मागच्या मे महिन्यापर्यंत जी काय त्यांच्याकडे थकबाकी होती किंवा त्यांची परिस्थिती होती त्या पद्धतीने त्यांनी वीज बिल भरलेलं आहे. परंतु जून जुलै आणि ऑगस्ट हे 3 महिन्यांमध्ये हे शेतकऱ्यांचे मेहनतीचे कष्टाचे दिवस असतात, त्यांना पेरण्या करायच्या असतात, आणि म्हणून त्यांची परिस्थिती ही ह्या 2-3 महिन्यामध्ये हालाकीची असते. माझी विनंती आहे की ह्या 3 महिन्यापर्यंत तुम्ही शेतकऱ्यांकडून कुठल्याही प्रकारची वीज बिल वसुली करू नका. पुढे वाटल्यास ज्या पद्धतीने आम्ही मे महिन्यापर्यंत तुम्हाला सहकार्य केलं त्याच पद्धतीचं सहकार्य हे ऑगस्ट महिन्यानंतर आम्ही तुम्हाला करू, अशा पद्धतीची विनंती सगळ्या अधिकाऱ्यांना आम्ही कळवलं, माननीय पालकमंत्री महोदयांना कळवलं, त्यांनीसुद्धा सूचना दिल्या. परंतु त्या लोकांनी म्हणजे एसी आणि सीई जळगावच्या लोकांनी माननीय जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री महोदयांची सुद्धा दिशाभूल केली. त्यांना जो काही मागच्या मार्च महिन्यामध्ये माननीय मंत्री महोदयांनी जो GR काढला किंवा अध्यादेश काढला त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की 50% थकबाकी ही माफ केली जाईल आणि संपूर्ण व्याज हे माफ केलं जाईल. परंतु याची ही वसुलीची तारीख जी आहे ती 2024 पर्यंत आहे. यांनी हे कधीच सांगितलं नाही की याला वसुली 2024 पर्यंत आहे. लोकांनी असं असताना सुद्धा प्रचंड पैसा म्हणजे फक्त पाचोरा आणि भडगाव तालुक्यामध्ये 6 कोटी रुपये शेतकऱ्यांची वसुली झालेली असताना यांनी पुन्हा तगाजा लावला. आता मी त्यांना सांगितलं की तुम्ही 3 महिने वसूल करू नका, आणि जर असं केलं तर मला आंदोलन करावं लागेल, आणि म्हणून मला आज हा पवित्रा घ्यावा लागला. हे आंदोलन फक्त इथे थांबलेलं नाही, ह्या आंदोलनाचा हा पहिला टप्पा आहे. एवढं होऊ नये, जर का यांनी याच्यामध्ये सुधारणा केली नाही तर मी जळगावचं जे डिव्हिजन ऑफिस आहे तिथले जे मस्तावलेले जे दोघं कुमठेकर आणि तो शेख आहे ह्या दोघांना पण तिथं खुर्चीवर बसू देणार नाही जसं आज इथे झालं. मात्र महावितरण तरीही शेतकऱ्यांना अवाजवी बिल देत असून महावितरण विरोधात शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी राज्य शासनाला घरचा आहेर देत टाळा ठोको आंदोलन केले आहे. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत शुभांगी माहुरीची रिपोर्ट, इंडिया आप तक न्यूज मराठीसाठी.